उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. जगमध्ये लसीकरण जनजागृती विषयी स्केटिंग रॅली. संपूर्ण जगाला वेड लावलेला कोरोना संपलेला आहे असा गैरसमज डोक्यातून काढा. कोरोना संदर्भात व लसीकरणाविषयी जागरूक रहा असे आवाहन जत येथील डॉक्टर शालिवाहन पनशेट्टी यांनी केले आहे. जतमध्ये कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती अभियान व स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉक्टर पट्टन शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संपूर्ण जगाला वेध लावलेला कोरोना संपलेला आहे असा गैरसमज डोक्यातून काढा. कोरोना संदर्भात व लसीकरणाविषयी जागरूक रहा असे आवाहन जत येथील डॉक्टर शालिवाहन पट्टन शेट्टी यांनी केले आहे. जतमध्ये कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती अभियान व स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉक्टर पट्टन शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या रॅलीचे आयोजन RPI वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहसिन इनामदार इरफान उघारे, अभय बल्लारी, स्केटिंग प्रशिक्षक मुजावर सर व करे सर यांनी केले. शहरातील सोलनकर चौकातून या रॅली सुरुवात करण्यात आली. पुढे महाराणा प्रताप चौक, ST स्टँड मार्गे बसवेश्वर चौकात रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये 30 पेक्षा अधिक लहान मुलामुलींनी सहभाग घेतला होता. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुलांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास RPIचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, विकास साबळे, डॉक्टर सचिन वाघ, डॉक्टर रवींद्र झारी, डॉक्टर सचिन मोगली, डॉक्टर विवेकानंद राऊत, डॉक्टर विद्याधर किट्टड, सागर शिंगारे, दिलीप वनखडे, विद्यार्थ्यांचे पालक, पोलीस व आरोग्य कर्मचारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. आपल्याला माहित आहे कोरोना महामारीचं मोठं आव्हान होतं भारतासमोर. तर सरकारनं ऑलमोस्ट 100 कोटीचा टप्पा पार केलेला आहे लसीकरणाचा. त्यामुळे तुम्ही बघताय की कोरोनाच्याकडे दिवसेंदिवस आपल्याला कमी दिसत आहेत. मृत्यूचं प्रमाण कमी आहे, मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी कमी आहे आणि प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जत करतो सध्या एकही पेशंट नाही आहे, नवीन डिटेक्शन एकही नाही आहे. तर हे सर्व कशामुळे घडलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लसीकरणानं काय होतं तर आपल्याला हर्ड इम्युनिटी तयार होते. तर 70%-75% जर लसीकरण झालं सर्व पॉप्युलेशनमध्ये तर आपोआपच अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज जर आपल्या शरीरात तयार झाल्या तर आपण या रोगाला आपण फाईट करू शकतो. चुकून जरी रोग झाला तरी आपण त्याला सामना करू शकतो आपण, जेणेकरून आपल्याला मॉर्टॅलिटी म्हणजे त्याच्या मृत्यूचं प्रमाण कमी राहतं. जरी आजार झाला, लसीकरण झाला म्हणजे आपल्याला आजार होत नाही असं नाही आहे. आजार जरी झाला तर तो कमी प्रमाणात होतो, जास्त सिरियस होत नाही पेशंट. त्यामुळे लसीकरण फार महत्त्वाचं आहे. मला असं समजलं की जत तालुक्यात थोडं प्रमाण कमी आहे. मागच्या मीटिंगमध्ये आमच्या लक्षात आलं की जत तालुक्यामध्ये जरा प्रमाण कमी आहे लसीकरणाचं, ते वाढावं म्हणून हा प्रकरण हा सगळा उपद्रव आम्ही सर्व करतो आहे. तर सगळ्यांनी मॅक्झिमम लोकांनी आपल्या जे आपले रिलेटिव्ह आहेत, लहान आहेत मोठे आहेत, सर्वांनी आपल्या आपल्या लोकांना सांगायचं आहे की लसीकरण करून घ्या. सध्या लसीकरणाचा साठा भरपूर अवेलेबल आहे, शॉर्टेज नाही आहे. अगोदर शॉर्टेज होतं असताना लोकं गर्दी करायचे, आता शॉर्टेज नाही आहे तर लोकं येत नाही आहेत. तर सगळ्यांना सांगा आपल्या जेणेकरून जे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत त्यांनी लवकर घ्यायचं आहे. आणि जे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर लसीकरण घ्या, जेणेकरून अँटीबॉडीज तयार पण वेळ लागतो. आज लसीकरण घेतल्यामुळे उद्या तुम्हाला प्रोटेक्शन मिळत नाही, एक महिना नको, त्याला महिना दीड महिन्याचा वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर जर घेतलं तर लसीकरणाचा वेग वाढवायला पाहिजे आपल्याला. त्याप्रमाणे जर 70% जर वर आपण गेलो तर हर्ड इम्युनिटी तयार होते बॉडी सगळ्या आपल्या पॉप्युलेशनमध्ये. आणि 70% जर वर आपलं हे झालं तर लोकांना प्रोटेक्शन मिळेल, जेणेकरून आपल्याला नॉर्मल लाईफ जगता येईल. ते सगळं कशासाठी आहे तर आपल्या सध्या आपण अजून रिस्ट्रिक्शन्स आहेत, आपल्याला हे करू नका ते करू नका, बाहेर जाऊ नका, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, ते अजूनही चालू ठेवायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, अजून पूर्ण गेलेला नाही आहे. बाजूच्या आपल्या कर्नाटक राज्यात
नवीन व्हेरियंट सापडलाय, त्यामुळे कर्नाटकाला पण अजून लॉकडाऊन व्हायची पण शक्यता आहे. तर त्यामुळे अजून आपण जरा थोडं घाबरूनच राहायचं आहे, आपण अजून काळजी घ्यायची आहे. शाळा सुरू होणार आहेत आता 11 नोव्हेंबरपासून, तर आपल्याला मुलांची पण काळजी घ्यायची आहे, मुलांना पण मास्क वापरायला द्यायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझरचा वापर करायला सांगायचं आहे त्यांना. डान्स अकॅडमी स्केटिंग अकॅडमी आहे, त्यामार्फत आज रॅली काढण्यात आली. रॅलीसाठी सर्व पालकांनी आणि स्टुडंटांनी आणि बाकीचे जेवढे नेते मंडळ आहे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. याचा उद्देश एवढाच होता की सर्वांनी वॅक्सिनेशन करावं आणि देशामध्ये जे काही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये वॅक्सिन घेऊन सर्वांनी आपापलं काळजी, स्वतःची काळजी आणि घरच्यांची काळजी घ्यावी, हाच मोठा उद्देश घेऊन आम्ही स्केटिंग रॅली काढलेली. त्यासाठी सर्वजण साथीलाबद्दल सर्वांचे आभार. मुलांनी खूप मेहनत केली आहे या गोष्टीसाठी, त्यामुळे त्यांचाही आभार आणि सर्वजण आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.